आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पत्रकार हाच समाजाचा दुवा, विनोद पुजारी. लोकशाहीतील चौथा स्तंभ असणारे पत्रकार हे समाजाचा आरसा म्हणून काम करत असताना निरपेक्ष निर्भीड वृत्तीने अन्यायाला वाचा फोडून समाजाचा दुवा बनण्याचं काम अहोरात्रपणे करीत आहेत. यात शिरोळ तालुक्यातील सर्वच पत्रकारांचं योगदान मोलाचं आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी यांनी व्यक्त केले. शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघ आणि शिरोळ शहर पत्रकार संघाच्या वतीनं येथील महानकार्य भवनमध्ये पत्रकार दिनानिमित्त आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या समारंभात ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी पत्रकारांना मार्गदर्शन केलं. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बावचे, उपाध्यक्ष सुरेश कांबळे, सचिव तुकाराम पवार, खजिनदार संभाजी जाधव, ज्येष्ठ पत्रकार विजय पवार, अप्पालाल चिकोडे, बाळासाहेब माळी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभी दैनिक महानकार्याचे कार्यकारी संपादक महेश पवार यांनी सर्वांचे स्वागत केलं. या समारंभात शिरोळ तालुका पत्रकार संघाचे संस्थापक आनंदा शिंगे, शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील, तालुका पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य दगडू माने, बाळासाहेब कांबळे, संदीप इंगळे, अमोल विसे, विजय देसाई, अमोल कांबळे, महानकार्याचे व्यवस्थापक शरद खिलारे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत भाट यांनी मानले. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. आज पूज्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वर्तमानपत्राची सुरुवात केली आणि आज आपण या महानकार्याच्या कार्यालयामध्ये पत्रकार दिन साजरा करत आहोत. आपले तालुका अध्यक्ष संदीप बावचे, उपाध्यक्ष सचिव तुकाराम पवार, कोषाध्यक्ष, इतर सर्व पदाधिकारी, संचालक, महानकार्याचे संपादक विजयराव पवार व सर्वांचे मार्गदर्शक विजयराव पवार आणि इतर सर्व दगडू माने, आनंदराव शिंगे, त्यानंतर संदीप भाट, बाळासाहेब कांबळे, इतर सर्व महानकार्याचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, उपस्थित बंधू नो, आज अतिशय आपला आनंदाचा क्षण आहे. आपण सर्वजण काही पत्रकारच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून हे काम करत आहे पत्रकार दिनाचं, आणि विशेषतः निर्भीड पत्रकारिता करणं हे आवश्यक आहे. त्याकरता आपले सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यातले पत्रकार अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि शिरोळ तालुक्याचे जी काही बातमी आपण देतो त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात उमटतात अशी परिस्थिती आहे. आणि आपलं एक तत्व पाहिजे की आत्ता हल्ली हे सगळं संगणक युग आहे आणि त्यामध्ये फास्ट काम करणं सर्वांनी गरजेचं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या प्रकारे पत्रकारांनी काम करावं आणि पत्रकारांच्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत, सर्वांना मान सन्मान मिळावा, सर्वांच्या हातून सत्कार्य करावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आज आपण बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि हा पत्रकार दिन साजरा केला. सर्वांच्या हातून चांगलं कार्य व्हावं, सर्वांना दीर्घायुष्य लाभावं आणि पत्रकारितेचे दिवस उज्ज्वल व्हावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी आपण दिली याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.